लेकर प्रचंड अड़चणीत आले आहेत.
Ehi, cade qua per te, Laura, tu mi... Io passo, no? Le mag, 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 le अरे कधी तरी भानावर या कधी तरी शानपणाची भूमिका घ्या समाज प्रचंड अडचणीत आला याची जरा जाणीव ठेवा समाजाचे लेकर या आरक्षणा वाचून आत्महत्या करायला लागले समाजाचे लेकर आक्रोश व्यक्त करायला लागले कधी तरी मायबाप मराठ्यांना जागे व्हा ही विनंती करायला तुमच्या पायापर्यंत तुमच्या दारात आलो आता नको मुर्दे पडू द्यायचे मराठ्यांच्या पोराचे आता मराठ्यांचे पोरही आरक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे काय होय ना आवाज आहे ना मला शिका लागणार आहे मी शिकतो थोडं दमणार यावल्याचं येडपट शिकत आहे मला हळूहळू मराठा समाजाच्या लेकराचा आरक्षणासाठी हा मराठा एकवटला माय बापा हो आपल्याला खूप नावं ठेवले जायचे आपल्याला अपमानास्पद शब्द वापरले जायचे हा मराठा खेकड्यावली आहे हा मराठा पाये वडतो हा मराठा कधीच एक होऊ शकत नाही असले अपशब्द आपल्याला वापरले जायचे पण मराठ्यांना जे जे नाव ठेवत होते त्यांचे तोंड बंद करण्याचं काम माझ्या मराठ्यांनी केलं करोडोच्या संख्येनं मराठा एकजूट झाला आणि आपल्या लेकराच्या न्यायासाठी मराठे घराच्या बाहेर पडले माय बापा हो आपलं लेकरं आरक्षणापासून वंचित राहायला लागलं कुणाला भिण्याची गरज नाही आपण या राज्यात एकटेच 50-55% एकटेच आपलं कोणीच काय करू शकत नाही फक्त आपल्या शक्तीची जाणीव करून घ्या स्वतःच बळ ओळखा स्वतःची ताकद प्रचंड मोठी आहे हार मानू नका शेवटच्या टप्प्यात घाबरायचं नाही आणि खचायचं पण नाही सुरुवातीला ताकदीनं लढलो तोच उत्साह आणि तो जोश मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कायम ठेवायचं आता हटायचं नाही इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं घराघरातल्या मराठ्यांच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं लेकर एका टक्क्यावर हुकले तर घरी रडत यायला लागले आपले एका टक्क्यावर हुकल्याले मोठ्या पदावर जाण्याऐवजी छोट्या छोट्या पदावर आपल्या अधिकाऱ्यांना समाधान मानावं लागलं आपल्याला आरक्षण पाहिजे याची जाणीव असू द्या आपल्याला शेती साथ देत नाही
आणि आपल्याला आरक्षण आहे नाही मराठा चारे बाजूने घेरलाय तुमचा मुलगा म्हणून तुमच्या दारात पायाला हात लावायला आलोय आता ही संधी सोडू नका 70 वर्षानंतर मराठ्यांना ही संधी आली आपल्या लेकरांना हा मराठा आरक्षण बघण्यासाठी आणि हा विजय बघण्यासाठी 70 वर्ष वाट बघितली आज 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंतच्या मराठ्यांच्या आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या मराठ्यांचा विजय होणार यात अजिबात शंका नाही जर 70 वर्षापूर्वीच्या नोंदी मराठ्याच्या सापडल्या तर मराठ्यांना जर 70 वर्षापूर्वीच आरक्षण दिलं असतं तर मराठा जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून नंबर एकला राहिला असता आता मात्र मागे सरकू नका राजकारण याच्यात आणू नका राजकीय नेत्यांचा ऐकू नका जातीपेक्षा मोठं पक्षाच्या नेत्याला मानू नका आणि तुम्ही जर जातीपेक्षा मोठं नेत्याला मानलं तुमच्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं झालं म्हणून समजा आपल्याला आपले आता लेकर मोठे करायचे इधर कोई नहीं आएगा भाई इधर रट्टे खाएगा कोई आएगा तो आगे हम बड़ा तीन सौ पे ये आगे हम उगले कर पहले दूसरे ना कार इधर मुट्ठे से आता नहीं मराठे से ना दिला गए आता नहीं ट्राई से राम रहने आता जर नाच केला सोप नहीं एक येड पटाल तो बगा मी त्याचं नाव घेत नाही कारण मी कसल्याचं मी नाव घेत नसतो ते म्हणतय आमच्याकडे कोयते कुराडी यात आम्ही पाय तोडीत असतो बाळा तुला माहित नाही का आमच्या घरात काय असत तू तसले धंदे आम्हाला नको शिकू तसले धंदे आम्हाला शिकू नको जातीवाद करू नको आमच्याजवळ सगळ्या वस्तू आहेत तुला बांधारू बाने राहून देणार मग आम्ही सात बारा बी आमचाच आहे आणि बांधार आमचेच आहे आपलं वय झालंय मथार बनाला येड्यावर करू नये त्याला तरी हा बनाल्यावर फिरले नव्हते त्याला बोलायचं आपण बंद केलं अजित दादा पवार म्हणाले आम्ही त्याला समज दिली जरांगे पाटलाने आता त्याला बोलू नये एकरी तुलने त्याचा करू नये तो काय महापुरुष होय त्याला आवाजावं बोलायला पण आता ठीक आहे त्याला समज दिले म्हणल्यावर आम्ही त्याला बोलणार नाही मराठ्यांनी जर एकदा शब्द दिला तर मराठे परत शब्द बदलत नाहीत आम्ही त्याला आता बोलणार नाही पण देव जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजिलाच म्हणून समजायचं त्याने आता आमच्या वाट्याला जायचं नाही आरक्षणाच्या विरोधात बोलायचं नाही त्या आरक्षणात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं हित आहे आणि आमचं ते हक्काच आहे कायद्याच्या चौकटीत बसणार मराठ्यांचं आरक्षण ओबीसी प्रवर्गात ते आम्ही घेणार कोणी आडवा आला तरी ते घेणार म्हणजे घेणार
मराठा ओबीसी आरक्षणात आहे. मराठ्यांना आरक्षण तुम्हाला द्यावा लागणार आहे. त्याचा एकट्याचा आहे कोण? तुम्ही जर सरकारनं मराठ्यावर अन्याय केला तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत, आमचे पुरावे सापडले. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, उदाहरणार्थ समजा या कंधार शहरात माझी 2 मिनिटे जागा आहे. समजा बर का नाही लागायचं माझ्या माग. समजा 2 मिनिटे जागा आहे, मला माहीतच नाही कंधार मध्ये कुठे, आणि कंधारच्या लोकांना माहीत नाही याची जागा कुठे. सगळं अंदाज हे चाललं होत, पण मला काही दिवसांनी जागेचा 7-12 पण मिळाला आणि चतुर्षीमा पण मिळाला. आता मला 7-12 मिळाल्यावर तुम्ही जरी माझे 2 मिनिटे दादागिरीला बळकिली असली, तरीही 7-12 मिळाल्यावर तुम्हाला मला 2 मिनिटे द्यावा लागणार का नाही? मग आता मराठ्यांचे पुरावे सापडले, तेही ओबीसी आरक्षणातले. सगळ्यात अगोदर मराठ्यांना आरक्षण होत, आता आमचे पुरावे सापडलेत आम्हाला. ओबीसी आरक्षणातच आरक्षण पाहिजे, त्याशिवाय माघार नाही. 1967 ला आरक्षण दिलं गेलं. व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि फक्त एका शासन निर्णयावर कोणालाही मागास सिद्ध न करता आरक्षण दिलं. ओबीसी प्रवर्गात जर एखाद्या जातीला यायचं असलं तर त्या जातीची शासकीय नोंद असावी लागते, किंवा ती जात मागास सिद्ध असावी लागते, तरच त्याला ओबीसी प्रवर्गात घेता येतं, समाविष्ट करता येतं, नाहीतर करता येत नाही. भारत देशात मराठा एक जात अशी आहे, मागास सिद्ध झालेली. ओबीसी आरक्षणात आलेली एकही जात मागास सिद्ध झालेली नाही. इंदिरा साहनीचा खटला सांगतो, 50% वर जाता येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जर मी हे बोललेलो खोटं असलं तर मी माझे शब्द मागे घेईन, परंतु मंडल कमिशन पूर्ण स्वीकारलेला नाही, तरीही आरक्षण दिलं गेलं. मराठा समाज गायकवाड आयोगानं 12-13% मागा सिद्ध केला, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. ओबीसी आरक्षणात येण्यासाठी मागास सिद्ध असावं लागतं, किंवा शासकीय नोंदी असाव्या लागतात, तरच येत आहेत. नंबर 1, मराठा समाज 12-13% शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत मागास सिद्ध झाला, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या 100 वर्षाच्या नोंदी सापडल्या शासकीय, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. हा मराठ्यावर अन्याय का? हाच प्रश्न विचारण्यासाठी करोडोच्या संख्येनं माझा गरजवंत गरीब मराठा राज्यातल्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलाय, आणि आता आरक्षण मिळूनच थांबणार आहे, त्याशिवाय थांबत नाही. ओबीसी प्रवर्गात येणारे सगळे नियम कायद्याच्या चौकटीचे सगळे नियम मराठ्यांनी पार केले, तरी आरक्षण मंडल कमिशन 88-89 ला गठीत झाला आणि मंडल कमिशनला 3 कामं सांगितले. 1, ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार करा. 2,
OBCची जनगणना करा तीन ज्या जाती ओबीसी आरक्षण घालायच्या त्या मागा सिद्ध करा मंडल कमिशन ने यातलं एकही काम केलं नाही मंडल कमिशन ने 1923 ची ओबीसीची यादी उचलली मंडल कमिशन ने 1931 ची इंग्रजांना केलेली जनगणना उचलली कोणालाही मागा सिद्ध न करता अहवाल तयार केला आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवला मंडल कमिशन ने ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली ओबीसींना 1990 ला 14% आरक्षण सुरू झालं मराठ्यांना आरक्षण समजून घ्या ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले सुद्धा आणि नोकऱ्याला लागले आपण मराठ्यांना सोप्या भाषेत आरक्षण समजून सांगितलं आणि घराघरातल्या मराठ्यांना या सोप्या भाषेतलं आरक्षण लक्षात आलं आणि मराठ्यांची विराट प्रचंड अशी मोठी लाट या राज्यात एकजुटीची उसळली ती आता कोणालाच थांबायला तयार नाही कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे मंडल कमिशन ने ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली ओबीसींना आरक्षण 14% कायदा कायद्याने 50% घटना सांगते लोकसंख्येच्या प्रमाणात 100% दिलं पाहिजे घटनेनं दिलेलं आरक्षण फक्त एससी ला आणि एसटीला 100% त्यानंतर कायद्याने दिलेलं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात 50% 1990 ला ओबीसीला आरक्षण दिलं 14% 1994 ला ते आरक्षण झालं 30% म्हणजे 4 वर्षात 30% आरक्षण दिलं याचा अर्थ असा होतो ओबीसीची लोकसंख्या 60% मराठ्यांच्या डोळ्यात एकदा 16% आरक्षण गेलं मराठी फक्त बघतच राहिले 16% आरक्षण हे मराठ्यांचं होत वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले 1 उपवर्ग जर बनायचा असला तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही कोणत्याही समितीची शिफारस नसताना वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवले एका रात्रीत मराठ्यांचं 16% असणार आरक्षण खैरात असल्यासारखं वाटून टाकलं आणि आपल्या लेकराचं वाटोळं झालं आणखीन तरी सावध व्हा बेसावध राहू नका मला याच्यातलं एक प्रकरण कळलं नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला टाइम आहे का 10 मिनिट बोलू का थंडी वाजायला लागली हे म्हणजे सकाळ पोत बोला मग कार्यक्रम असेल ना सकाळ पोत बोला मला एका प्रश्नाचं उत्तर नाही कळालं 1990 ला ओबीसींना मंडल कमिशन 14% आरक्षण दिलं उदाहरणार्थ मी या कंदाचा रहिवासी असेल रायगड 1990 ला मी इथल्या कंदारच्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचाला म्हणलं भाऊ माझ्या कुटुंबात 4 सदस्य एवढी ग्रामपंचायत नोंदी घे त्याने 90 ला माझ्या 4 सदस्याच्या कुटुंबातल्या नोंद घेतली पुन्हा मी 4 वर्षे उठलो म्हणजे 1994 ला 4 वर्षानं ग्रामपंचायत मध्ये गेलो सरपंच पण तोच होता त्याला म्हणलं भाऊ माझ्या घरात 60 सदस्य याची नोंद घे
4 वर्षा 60 सदस्य वाले में का भेद टंग लेगा यांची 4 वर्षा 60% लोकसंख्या झाली कशी याला 30% आरक्षण कशाच्या आधारावर दिला याचा उत्तर सरकारकडे नाही मराठ्यांना आता आरक्षण मिळतंय मराठा ताकदीन एक तुटाला आता फक्त तुम्ही गाफील राहू नका तुमच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी माय बापाओ आपल्या परिसरातले गावाचे गाव पिंजून काढा घराघरातला नऊ वाजले का असं होतो मला तर 9 वाजले ना मावसे हो मी हातात हात देत नाही बाबा कोणाचा बहुतेक त्याने टाकलेले असतील का कारण ते मग हात धरतं हात सोडित नाही सदाट फोटो काढी तर मी त्याला हात सोड 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 म्हणतो तरी सोडित नाही त्याला जर म्हणलं हात सोड 7-8 घंटे सदाट फोटो काढे तो आता मग हात सोड ते मध्ये काढून देणे एकदम करणं तुला काय गडबड झाली का मायाच बाहेर पाहिजे तर मलाच घोडायला घेते दारू सोडा मराठ्यांनी जर दारू सोडली ना मराठ्याची प्रगती कोणीच रोखू शकत नाही व्यसनापासून लांब जा मराठ्यांनी फक्त दोनच कामं करा आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या एकदा मग तुम्हाला ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा आणि दुसरं मराठ्यांनी फक्त व्यस्तापासून लांब जा आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच कारण आपले इतका दमदार आणि कडवट लढणारा या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही फक्त व्यस्तापासून लांब जा आता मराठ्यांना संधी आली या संधीचं सोनं करा आपल्या लेकराला त्याचा अधिकार मिळवून द्या प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे आपले आई बापा रात्रंदिवस कष्ट करतात फक्त लेकरं मोठे व्हावेत म्हणून एकही माय बापा सांगाय त्याला वाटत नाही माझा लेकरू मोठा होऊ नये आई बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे स्वतःच्या पायाला चप्पल घ्यायची नाही कधी चांगले कपडे घ्यायचे नाही पोटाला पोटभर खायचं नाही एक एक रुपये मागे ठेवायचा आणि आपलं लेकरं शिकवायचे आई बापाचं एकच स्वप्न माझं लेकरू जर अधिकारी झालं तर माझ्या वाट्याला आलेला कष्ट कमी होईल माझं लेकरू मला आधार होईल पण या आरक्षणाने नेमका घात केला मुलाचं स्वप्नाची राखरांगोळी झाली आणि आई बापाच्या स्वप्नाची या आरक्षणा पहिले लाखोच्या संख्येनं सुशिक्षित बेकार म्हणून घरात येऊन पडले आणि लेकर व्यसनी बनायला लागले आता मात्र हे 70 वर्षापासून टाळू फोडणारे लेकर आरक्षणासाठी आक्रोश करणारे लेकर त्याला विजय मिळवून देण्याची ही जेवकी वेळ अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार या संधीच सोनं करा विजयाचा क्षण जवळ आलाय या विजयाच्या घराघरातल्या मराठ्यांनी साक्षीदार व्हा आणि आपल्या लेकराला आरक्षण द्या आता आपल्यात फूट पडू देऊ नका राजकारणी आपल्यात गैरसमज करतील संभ्रम निर्माण करतील त्यांचं ऐकू नका ते आपल्या पाठीशी उभं राहणार नाहीत आपला गोरगरिबांना लढा आपल्या लेकरासाठी आपल्या लाच लढावा लागणार आहे आपल्या बापदादांना आयुष्य भर यांचे पॉम्पलेट चिटकेले 75 वर्षात गेला काय दगणी का हे जे का 3-4 वर्ष तर कमी व्हायचा अंदाज नाही दिसत
काय केलंय ना म्हणे, एक गाव होत आणि त्या गावात आमच्या पोराने विचारलं, अरे तुम्ही बरेच जण टाकल्यावर दिसतात, ते म्हणले मग तुम्ही उशीर केला आम्ही तर काय करो, वा रे धंदा, अरे ऐका रे दै वाईट वेळ आली बरं का समाजाला, आपल्या जातीला चारी बाजूने घेरले, यांनी आपल्या जातीला चक्रात गुंतवलंय, हे दुष्ट चक्र तोडायचं काम मराठ्यांच्या पोराला आता करायचंय, यांना यशस्वी नाही होऊ द्यायचं, आता फक्त व्यसनापासून लांब जातो, हे कसे आरक्षण देत नाही बघू, यांच्या छातडावर बसून आरक्षण घेऊ आपण, सुट्टी नाही, एकजूट वाढवा, तुमच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी, आसपासच्या शेकडो गावात जाऊन घराघरातल्या मराठ्यांना जागा करा, आपल्या घरातल्या लेकरांचं कल्याण आरक्षणामुळे होणार आहे याला सांगा, श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सरसकट हे आरक्षण मिळणार आहे, सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकदा जातीच्या लेकरांसाठी लढायची जनजागृती करा, महिलांनी गावागावात जाऊन जनजागृती करा, महिलांनी महिलांना समजून सांगा आपल्या लेकराचं कल्याण आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी या लढ्यात उभा राहायचंय, आणि आपल्या स्वतःच्या लेकराला आयुष्याभराची आयुष्याची भाकरी म्हणजेच आरक्षण मिळवून द्यायचंय, त्यासाठी ताकदीचा लढा उभा करण्यासाठी एकजूट करा, काही महिला मी गावागावात जाऊन सांगतो ना, पुरुषांनी पुरुषाची जागृती करा आणि महिलांनी महिलांची करा, तर काही महिला म्हणत्या काही महिला काय म्हणतात माहितीये का, मावशाहो तुम्हाला सांगतो हा, तुम्हाला आवाज येतो मा भाषा कळत येईन माई, त्यांना कळतच नाही, त्यांना जर मग एखादा शब्द नाही कळाला ना, या अधिकारी लेक्चर देत त्या शब्दाचा अर्थ काय होतोय, आणि त्या अधिकाऱ्याला नाही कळलं का ते मला फोन करतोय त्याचा अर्थ काय होतो, मला मला नाही माहिती जाऊन तिकडे, त्यांना नाही कळत पण त्यांना बरं, मला आता शुद्ध बोलतात नाही, मी काय करू, मी मराठवाड्याची भाषा आहे, मी तुमच्या रक्तमासाचा पोरग आहे, मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मी जी भाषा आहे ती मी बोलतो, आणि मी जर शुद्ध बोलायला गेलो आणि एखादा अनुस्वार चुकला तर मग काय करायचं, त्यापेक्षा मग चालला रट्टा चलून द्या, तुम्हाला काय करायचं, मला कसं बोलतो का करतो, मावशाहो मी प्रत्येक गावात जाऊन सांगतो महिलांनी महिलाला जागा करा, काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत, वाटून द्या आता तुला वाटत काय करते, मग आता करतो आम्हीच काम, महिलांनी एवढंच महिलांना सांगायचं, काय सांगायचंय, तो अन्म जमत नव्हतं नळाच्या पारा नळावर भांडे ना आपलं भांडं झालतं बा, पण एवढी वाट जाऊ दे बाया, आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे, आपण दोघी जणी मिळून एवढी वार सगळं गाव जागा करून दुसऱ्या बारीत जरी भांड्या झाटलं तर आरक्षण मिळणार परत भांडू आपण दोघी, पण सध्या सगळं सोडून द्यायचं आणि आपल्या लेकरासाठी आपल्याला लढायचं, आणि एवढी वार सगळ्या महिला लाखानं एका जागेवर करायच्या, तो या लेकराचं कल्याण आहे, माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे, आपण सगळ्या महिला एकत्र येऊन शांततेत मोठं आंदोलन करू, एवढंच मला फक्त मला सांगा, एवढं सांगायला काय लाज वाटत, आपल्या लेकराचं कल्याण, आपण शेतात काम करतो का नाही लाजतो का नाही, आपण जर काम नाही केलं तर आपले लेकर नाही मोठे होणार, आपल्याला कष्ट करावे लागणार आहे तरच आपले लेकर मोठे होतील, आणि मराठा आरक्षण जर मिळालं तर आपलेच लेकर मोठे होणार आहे, त्यात काय लाजायचं, तर महिला म्हणतात काही लाज वाटते मला, बरं तुला वाटत आहे तर वाटवली, पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे, तो हा धीर निवडणुकीत उभा राहिल्यावर तू गल्ली गेली कशी पॉम्पलेट घेऊन पळली, धीर उभा राहिला बाया, नारळ नको पण देऊ कबशी बरोबर हान, पतंग विसरू नको पतंगाला बरोबर हान, मग तो अधीर मोठा होतो आणि तो अधीर कोणत्या तरी साहेबाचा आहे, साहेब मोठा आणि तो अधीर मोठा,
Tuai tiralaya kan bar kutar kutar nali pilih jadi. Dia mudah untuk. Tuai saya mudah untuk. Apa le lekar kaya usah tolak pada sih kan? Apa le lekar sekali? Apa le mampat jangan? Awisya bar pancat tarwasi aja aja paksa dale. Ya paksa aja nanti aja pembelian lawli. मराठ्यांनी एक स्वप्न बघितलं होतं हा आपला आहे याला जर मदत केली तर कधी काळी माझ्या मुलाला गरज लागली तर हा मदत देईल माय बाप मराठ्यांना आपल्या पाठीशी कोणी नाही आपलं या जगाच्या पाठीवर कोणी नाही आपल्या लेकराला अडचण आल्यावर त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोणी येत नाही आपले लेकरं आरक्षणामुळे नोकरीपासून वंचित राहिले एकही आपल्या लेकराच्या पाठीवर हात फिरायला येत नाही आता तरी सावध व्हा आपल्या लेकराचा लढा आपल्याला लढायचा आहे या राजकारण्यांना जवळ करू नका या राजकारणी नेत्यांचा बापापण सुधरेला याचा आजही आपणच सुधरेला आणि त्याचा पोरगही आपणच मोठं करणार पण आपल्या पोराचं काय या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे आपला लढायचा आपणच लढायचा आणि आपल्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळवून द्यायची मावश्या तुम्हाला जेल जागरातीचं काम सांगत आणखीन एक सांगत हे दोनच काम करा तुम्ही कस काय आरक्षण मिळत नाही ना बघूच या सगळा प्रत्येक गावात प्रत्येक महाराष्ट्रात एक साहेब आणि त्या साहेबांनी इतका मोठं केलंय आपण त्याचे पोर परदेशात शिकायला गेले त्याला आपण भैया म्हणतो तीन दोन चार दिवस कपडे घालून आला का आपण त्याला भैया साहेब म्हणतो त्यांनी ढाकताय ना त्याला आपण भैया साहेब म्हणतो आणि ते आपल्या पोरांना म्या तुक्या यकने असं म्हणतो माशा हो उद्या सकाळी एक काम करा आता शेवटचं सांगतोय आणि मी पण बंद करतो हे जर उद्या सकाळी घराच्या बाहेर गेले मला माहिती आहे तुमच्याच ऐकलं ते तुमच्याचा खटका तुमच्याच पशी यांना भेऊ नका तुम्हाला काय करायचं मी आहे तुमचा भाऊ तुमच्या माग मी त्यांना सुधरून द्यायला यांना तर सुधरून द्यायला म्हणते यांना फक्त सकाळी रोज विचारायचं घराच्या बाहेर पडे तुम्ही पुढे चालले हे जर म्हणले साहेबाचा भया आला आणि त्याला पेटा चाललो यांना टगडेल बांधू घरात ठेवा तो साहेबाज भया मरून दे म्हणा तिकडे समुद्र झेंडून दे त्याला एकदा मराठ्यांच्या पोराला आपल्याला आरक्षण मिळून दे मग मग तिथून पुढे तो भया बघ म्हणायचं तवर नाही जातीच्या लेकराला महत्व द्या आपली जात संकटात सापडली याची जाणीव ठेवा चारी बाजून मी मराठ्यांना घेरलाय हा वेळा आपल्याला तोडायचा आहे आतापर्यंत 80% लढाई आपण जिंकत आणली आजपर्यंत 85 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय 85 लाख 24 डिसेंबरला या कलोनीचा अहवाल म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित होऊन या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार यात काही शंका नाही जर सरकारनं 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मराठ्यांनी एकजूट यासाठी राहायचंय आपण 17 डिसेंबरला अंतरवली या ठिकाणी पाऊस नसला तर अंतरवली आणि पाऊस असला तर आसपासच्या एखाद्या मोठ्या मंगल कार्याला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन 17 डिसेंबरच्या नंतर 24 डिसेंबरला काय आंदोलन करायचं याची दिशा आपण ठरवणार आहे या बैठकीसाठी सगळे स्वयंसेवक उपोषण करते सगळे उपोषण करते आयोजक डॉक्टर वकील व्यावसायिक आणि मराठा समाज यांनी उपस्थित राहायचंय कारण मी ध्येय ठरवलेलं आहे माझ्या मायबाप समाजाला विचारल्याशिवाय मी पाऊल उचलत नाही
मी माझ्या समाजाशी गद्दारी नाही करू शकत त्यांना विचारल्याशिवाय कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलं म्हणजे आपलं नातं माय लेकराचं झालं मराठा समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही मायबापांना विचारूनच निर्णय घेतला जाईल मग बघू सरकार कसं आरक्षण देत नाही ते फक्त तुमच्यावर आज पुन्हा एक जबाबदारी गावाची गाव पिंजून काढा कधी काही आंदोलन करण्याची वेळ आली तर या कंधार परिसरातल्या शेकडो गावकऱ्यांना जागा करून जर आंदोलन करायची भूमिका ठरली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही मिळाली पाहिजे एवढ्या ताकदीने दुनिया आता आपल्याला पर्याय नाही आपल्या लेकरांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय पर्याय नाही मला सरकार शत्रू मानायला लागलं मी काय चूक केली मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मागितलं मी तुम्हाला न्याय झालो नाही मला तुमचे पद नको मी माझ्या मराठा समाजाच्या वेदना मांडल्या माझ्या गोरगरीब मुलांच आरक्षणावरून भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं म्हणून मी जीवाची बाजी लावून ताकदीनं तुमच्या जीवावरती तिथं बसलोय मी काय चूक केली आणि तुम्ही जर मला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला भेट दे नाही मुलगी सुद्धा नाही कारण माझं ध्येय निश्चित आहे या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन मला आनंदाने हसू बघायचंय एवढंच आपल्या जिंदगीचं सार्थक आहे आपण आपलं जीवन पूर्ण या समाजासाठी अर्पण केलंय आपण मरायला भेट नाही मला फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची गरज आहे तुम्ही माझ्या पाठीशी खंबे उभे राहा मला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे कारण मी आपल्या घरातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याची लढाई लढतोय ते मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय मला तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही तुमच्या फूट पडू देऊ नका एकजूट कायम ठेवा जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो आंदोलन करताना उपोषण करताना माझा जीव जरी गेला तरी मी या मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी एक इंचही भाग अटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय शिवाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.